आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। गोव्यात आता निवडणूक प्रचाराला वेग आलाय। गोव्याच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या शिवसेनेनं सध्या इथं प्रचाराचा धुरळा उडवल्याचं दिसतंय। खास यासाठी सिंधुदुर्ग शिवसेनेची फौज गोव्यात ठाण मांडून आहे। गोवा विधानसभा निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापू लागलाय। गोव्यात निवडणूक प्रचाराचा सर्वच पक्ष उमेदवार आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून धुरळा उडत असताना आता गोव्यातील शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रमधून शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी गोव्यात प्रचारासाठी मैदानात उतरले। यात प्रामुख्याने शिवसेना नेते अरविंद सावंत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर, रामारचे माजी तालुका प्रमुख बाबूराव धुरी, तिलकांचन गवस, रामदास मेस्त्री, युवा कार्यकर्ते भगवान गवस, संदेश राणे, अलविंद लोबो हे सुद्धा या प्रचारात सहभागी झाले। गेले 2 दिवस गोव्यातील शिवसेना उमेदवार यांचा प्रचार महाराष्ट्रमधील हे लढवय्ये शिवसैनिक करतायत। रविवारी म्हापसा मतदारसंघाचे उमेदवार जितेश कामत यांच्या प्रचारार्थ आणि मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या समवेत ही टीम मैदानात उतरल्याचं चित्र गोव्यात पाहायला मिळत आहे। पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।